तब्बल 3 पिढ्यांना शिवचरित्राचा महिमा सांगून समाज निर्मितीत मोठे योगदान देणारे शिवशाहीर सिद्धहस्त लेखक महाराष्ट्रभूषण श्रीयुत बाबासाहेब पुरंदरे यांचा आज नागपंचमीच्या दिवशी तिथीनुसार वाढदिवस. मी त्यांना या जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. 100व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेच आहे. त्यांना आणखी दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजा भवानीच्या चरणी माझी प्रार्थना. ज्या प्रकल्पाला आमच्या सरकारच्या काळात मान्यता मिळाली त्या आंबेगाव शिवसृष्टीत हा नितांत संस्मरणीय क्षण साजरा होतोय याचाही अतिशय आनंद वाटतो. मेगा टुरिझमचा दर्जा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सुद्धा शुभेच्छा आहेतच. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि आमच्या सर्वांचेच श्रद्धास्थान पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्याही शुभेच्छा प्राप्त झाल्या आहेत. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन प्रत्यक्ष शिवसृष्टीत उपस्थित आहेत. आयोजकांनी मला या मांदियाळीत 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे अनेक आभार. वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापर्यंत जवळजवळ संपूर्ण शिवचरित्र बाबासाहेबांचे ऐकून झाले होते. या बालवयात सिंहगडावर तानाजी मालुसरेंच्या शौर्यकथा त्यांच्या तोंडून ऐकून सारेच थक्क व्हायचे. प्रारंभीच्या काळात शाळांमधून आणि नंतर विविध आयोजनांमधून बालवयातच शिवशौर्य सांगणारे एक अमोघ व्यक्तिमत्व महाराष्ट्राला लाभले. राजा शिवछत्रपती हा त्यांचा चरित्रात्मक ग्रंथ तर आजही संपूर्ण महाराष्ट्राला मार्गदर्शन करतो आहे. शिवचरित्राच्या छपाईसाठी त्यांनी भाजीसुद्धा विकली आहे. ही त्यांची शिवभक्ती आहे. गडकिल्ल्यांना भेटी, इतिहासाचे जुने दाखले धुंडाळणे यातून ते केवळ इतिहास सांगणारे नव्हे तर इतिहास संशोधकसुद्धा बनले. पुढे जाणता राजा या महानाट्याने आकार घेतला. हे महानाट्य अनेक भाषांमध्ये आणि अनेक देशांमध्ये पोचले. शिवचरित्रावर सलग 12-12 तास ओघवत्या शैलीत बोलणे आणि समोरच्या श्रोत्याला खेळून ठेवणे हाही पराक्रम बाबासाहेबांनीच केला. बाबासाहेबांची सर्वात मोठी ओळख कोणती असेल तर त्यांनी कधीही इतिहास मोडून तोडून सांगितला नाही. त्यांनी इतिहासावर निस्सीम प्रेम केले आणि श्रद्धाही जोपासली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत कोणतीही तारीख प्रसंग मुखोद्गत असलेले बाबासाहेब आजही शिवाजी महाराजांना साक्षात आपल्यासमोर साकारतात तेव्हा जणू डोळ्यांनी महाराजांना अनुभवल्याचा भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. खरंच शिवकाळ हाच त्यांचा श्वास आणि तोच त्यांचा प्राण. श्रद्धे अटलजी बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी एकदा म्हणाले होते की पुरंदरे हे शिवयोगी शिवभक्त आहेत. त्यांचे शरीर वर्तमान काळात वावरत असले तरी मनाने ते कायम शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांमधून वावरत असतात. ही त्यांनी अतिशय परिश्रमाने साध्य केलेली साधना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे शब्दांचे आणि वेळेचे अतिशय पक्के होते. तेच तत्व बाबासाहेबांनी आयुष्यभर पाळले. एकदा एका कार्यक्रमाला पोचायला उशीर झाला तर त्यांनी स्वतःला दंड करून घेतला. मला नेहमीच बाबासाहेब पुरंदरे या व्यक्तिमत्वाचे अप्रूप वाटत आले आहे. इतका समर्पण भाव, इतका साधेपणा ठेवत एक व्यक्ती केवळ इतका अभ्यासच करत नाही तर हा अभ्यास जगापुढे मांडण्यासाठी संघर्षसुद्धा करते. याचे उत्तर बाबासाहेब स्वतःच देतात. ते म्हणतात, शिवचरित्र आणि स्वराज्य कार्य याचे गुपित म्हणजे राष्ट्रीय चारित्र्य. शिवरायांवर प्रेम करणे म्हणजे हे चारित्र्य आपल्यात रुजविणे आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं राष्ट्र उभे राहते. त्यामुळेच त्यांची ही संपूर्ण धडपड राष्ट्र निर्माणाची धडपड आहे. 14,000 व्याख्याने, जाणता राजाचे 1,000 प्रयोग, प्रचंड मोठं लेखन, चित्रपट निर्मिती, दीवदमणच्या स्वातंत्र्यसंग्रामाचा लढा इतक्या उपलब्धी पाहिल्यानंतर खरे तर 100 पण अपुरी पडावी. पण इतक्या कमी कालखंडात त्यांनी हा भव्य प्रवास केला. खऱ्या अर्थानं ते शिवछत्रपतींचे पराक्रमी सेनानी ठरले आहेत.
बाबासाहेब म्हणतात तेच खरे, स्वप्न आणि ध्येय उराशी बाळगून त्यासाठी अहोरात्र परिश्रम करा, बाकी वय वाढण्याचे निव्वळ आकडे असतात. राष्ट्रनिर्माणातील एका सच्च्या शिलेदाराला मी नमन करतो. त्यांनी जे आपल्याला आणि समाजाला दिले त्याबद्दल आपण सारेच कायम त्यांच्या ऋणात राहू, कारण त्यांचे आभार शब्दात मानता येणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. त्यांना उत्तम आणि निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांच्या जन्मदिनाचा शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करण्याची संधी आपल्या सगळ्यांनाच लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय.